यार व्यंग येतो भाईंदरला. अब कॅमेरा कॅमेरा कॅमेरा. मित्रांनो हात गारटले माझे, वाफा येत आहेत हातातून, तोंडातून, हातातून कसं. आता मला असं वाटतं की पेट्रोल थोडं कमी आहे. मागे एक पेट्रोल पंप गेलं, बघूया आता लुकचा नाही झाला पाहिजे पेट्रोल पंपचा. पण ऍक्च्युली माझं असं वाटतं पोट खराब झालंय, मला थोडं प्रेशर सारखं वाटतंय. बघू आता. खूप असे पर्यटक स्थळे इथे फिरायला आहेत. जसं बाणकोटचा किल्ला झाला इथे या साईडला. पुढे आम्ही गेलो असतो आणखी तर आपल्याला हरिहरेश्वरला पण जाता आलं असतं मंदिरामध्ये. आणि तो पॉइंट आहे घडे इथे तिकडे. खूप भारी फील होत आहे पण असं पाणी बघून ना थोडं चक्कर व्हायला होतं. फोबिया तुम्हाला पाण्याचं वगैरे असं काय पोहायला येतं तुम्हाला? मित्रांनो माझी शुभप्रभात फ्रॉम बोर्ली पंचतन. आता मी आहे रोहितच्या घरी. सकाळचे वाजले 7:30 वाजले. निघायचा टाइम झाला आमचा. इथे आपली गुरम लावले आणि ऋषी, प्रशांत आणि प्रणय. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. कालपासून एवढी धगधग होती ना मित्रांनो, ब्लॉग करताच नाही आला. आम्ही पोहोचलो नंतर कसं कसं लग्न अटेंड केलं आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट झोपलो तिकडे. किरण दादा मिळाला त्याच्या घरी. त्यानंतर पुन्हा घाईघाईत आलो रोहितच्या घरी. नंतरचा प्रोग्राम तुम्ही बघितला असं. काहीतरी वेगळा प्रकार, वेगळी ट्रेडिशन आम्हाला बघायला भेटली इथे. काल तुम्ही बनाटी हा प्रकार बघितला असेल आणि त्यानंतर लेझिम, लेझिमच्या नंतर कोकणातील हलू भाजा आणि असं काही सगळं पाहायला मिळालं असेल तुम्हाला. तर आज आहे आमचा दिवस दुसरा. तर असं काही सगळ्या पोरांनी काल धमाल केली आहे. आपल्या भाईंदर मधली ना अर्धी मुलं कालच रात्री निघाले. त्यांची बस होते इथून, सकाळची बस असते ना, थोड्या 3 तास अगोदर ते गेले निघाले मुंबईसाठी. तर बस आता आमची पण पॅकिंग झाली, आम्ही पण निघतोय. मी आणि ऋषी आता जातोय दापोलीला. दापोलीला निघतोय आणि सोबत प्रणय आहे आणि प्रशांत आहे. तुम्ही पालोनीला जाल ना, त्यांची गावातील जत्रा आहे दत्त जयंती. पालवणीला त्यांची दत्त जयंती आहे तर त्यासाठी ती लोक जात आहेत. आणि तिथूनच आम्ही मग पुढे किमावण्यात जाऊ. एक दिवस थांबायचा प्लॅन आहे आणि दुसऱ्या दिवशी ऋषीच्या गावी कुडुकला जाऊ. तर असा 2 दिवसाचा प्लॅन आहे. बघू आता किती सक्सेस होतोय, कारण प्लॅन कधी सक्सेस नाही होत आमचे. तिथे गाडी लावले आणि सुंदर असा परिसर. हे आहे रोहितच्या काकांचं घर. खूप छान घर आहे. लास्ट टाइम जेव्हा आलेलो तेव्हा इथे स्टे होता आणि आताही इकडेच आहे. आणि बरं वाटतं जरा, कारण घरासमोरच सुंदर असं सीन बघायला मिळतो. अजून सूर्यदेवता उगवले नाहीये आणि ते उगवायच्या अगोदर आम्हाला इथून निघावं लागेल. तर आता डायरेक्ट निघताना किंवा बाईकवर भेटूया. चला चला रेडी व्हा. चल मार धक्का. 1 2 चला काका येतो. चला चला आता ऍडजस्ट झालोय. चला आता ये सांभाळून. चला भेटू. झोपलेत ना सगळे, झोपू दे. व्यंग येतो भाईंदरला. कॅमेरा 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 फोटो. चल चल दादा येतो. ये सांभाळून मग. चल ये इथून राईट ना. चल जा. चल बाबू बाय. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग अँड बाय बाय. गावात घरं बरीच आहेत पण त्या घरात राहायला कोणी नाहीये. 4-5 फक्त आजी आजोबा उरले. चला काका बाय बाय. वाडी छान आहेत, एकदम पद्धतशीर घरं बांधले सगळी. तर मित्रांनो शुभ प्रभात आणि एकदा इंट्रो होऊन जाऊ दे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि इथूनच काय म्हणतो दादा? तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, ज्याला बाईक राईड करायला आवडते, भटकंती करायला आवडते, ट्रेकिंग करायला आवडते आणि यासोबत आपल्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवर स्वागत करायला आवडतं, ज्याचं नाव आहे डबल सीट विथ स्वप्नील.
स्वारी निघाली माझी आणि ऋषीची दापोलीसाठी. आता आपण श्रीवर्धन तालुक्यामधून जात आहोत दापोली तालुक्यात. सकाळची वेळ आहे, मस्त गारगार वारा अंगाला बोचतोय. बोचत नाही हा, ऍक्च्युली स्पर्श करून जातोय. एवढी नाहीये थंडी, कारण आम्ही घातलंय स्वेटर. आमच्या सोबत आज आहे आणखी एक रायडर आणि पिलियन म्हणजे प्रणय आणि प्रशांत. तर मला मॅप लावायचा अगोदर, कारण इथे नेटवर्क नाही. खाली बोरलीतून उतरलो की आपण पहिला मॅप लावू. तर खूप आतमध्ये असं हे गाव आहे, म्हणजे एक खेडेगाव म्हणू शकता तुम्ही, पण इतकं सुद्धा नाही, कारण जस्ट 5 किलोमीटर वर अंतर आहे. काही गाव असतात ती मेन बाजार किंवा शहरापासून जास्त करून 10-15 किलोमीटर आतमध्ये असतात, त्याला पण खेडेगाव म्हणू शकतो. आणि हे पण म्हणायला हरकत नाही, कारण 5 किलोमीटरला आपल्याला वाव कोणता पक्षी रे मस्त होता ना. मार्केट लागतो ते बघा असं काही आहे. पूर्ण आजूबाजूला डोंगर आणि मध्ये एक वाडी. काल लग्नाला गेलेलो, ते तर डेंजर नाही म्हणू शकत, पण आमच्यासाठी खूप नवीन होतं. तर 3 तासाची जर्नी असेल, काय असेल, कुठून असेल सगळी सांगतो. अगोदर आपण उतरूया, आता लागेल उतार. रोड थोडे खराब आहेत, त्यामुळे थोडं समावून चाललो. तुम्ही जस्ट रोड उतरतोय आणि असा काही रोड आहे. ए ए ए ए ए ए हळू 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 हळू. तर तेच म्हणतोय ऋषीला मी की काल रात्री आम्ही औषध प्राशन केलेलं, तर रोड एकदम सुसाट वाटत होते हे सुद्धा. आणि आज आम्ही बघून चालवतोय, वा रे ही आहे औषधाची पॉवर. आता बघून बघून जावं लागतं. ए ए ए रोडचं काम चालू आहे. माझा हात तर इथेच जाम झाला बाबा. समोरच आपला दिवे आकार समुद्र दिसतो. इथून 5 किलोमीटरला आहे दिवे आकार बीच. पण आता आपण जात आहोत दापोली. आणि इथे काळू आणि बाळू, बाळू गेला आणि हा काळू. सॉरी रेसिस्ट नाही आहे मी, जस्ट नाव दिलं. आणि या मित्रांनो सीन बघा, एक नंबर. गुड मॉर्निंग दादा. हे काय काय रे, काय आलं की काय टायर खाली. जाताना आपण आंबेत वरून जाऊया, किती वर्ष गेलो नाही रे आंबेत रोडने जेट्टीने मुंबईला. आता ना या याला काय बोलतात बुलडोजर. हा ऋषी जेसीबी, जेसीबी निघालाय खुदाई करायला आपल्या कामावर. भेंडी रात्री मला चांगले वाटत होते रे रोड. 2 वेळा खाली जाऊन आलो आपण, खाली वरती. भेंडी अशा खड्ड्यावर टर्न पण नाही घेऊ शकत लगेच, गाडी स्लिप झाली तर. आम्हाला अर्धा तास लागला मित्रांनो. आम्हाला खाली उतरता उतरता 2 करोड वर्ष लागली. बापरे का डेंजर रोड होता हे बाबा. इथे गावात पाणी आले आणि सगळे पाणी भरताना. आणि आता आपण मॅप लावून घेऊया, कारण नेटवर्क आलं असेल तो संभव ना. कुठे टर्न असेल ना तर मी थांबेल. आणि असं केलं ना की थोडं स्लो करा किंवा थांबा. हा बोला गणपती बाप्पा. तर निघालोय मित्रांनो आम्ही चौग हरिहरेश्वर 32 श्रीवर्धन 19. निघालो आता आपण जेट्टीकडे, जी आहे नाही माहित किती किलोमीटर आहे, पण निघालोय. तर खूप छान असं वातावरण आहे सकाळचं. काल होतं क्रिसमस, मेरी क्रिसमस सगळ्यांना आणि दत्त जयंतीच्या पण शुभेच्छा. तर सगळेजण शाळेत जात आहेत, कॉलेजला जात आहेत, काही कामावर जात आहेत. तर प्रशांत आणि प्रणय आहे इग्नायटरवर, तुम्ही पाहिलं असेल आता. आणि मी आणि ऋषी आपल्या पल्सर 135 वर मी गाडी चालवतोय. आणि तिकडे मला वाटतं प्रणय गाडी झालं होतं. आणि थंडी वाजते 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 मस्त थंडी. तर काल आम्ही येताना याच रोडने आलेलो जिथे सोनालीचं गाव होतं, धनगर मलाई नागलोलीचा तो रोड. आणि हे बघा काल हे किती भयान वाटत होतं येताना. हे वडाची झाडं अशी पारंब्या त्याच्या लटकत होते. आणि इथे डॉगो डॉगो सगळे डॉगोची गँग, ग्रँड एम्बियन्स रिसॉर्ट. आता मी एकटा नाहीये, या दोघांना घेऊन जावं लागेल प्रणय आणि प्रशांतला, कारण त्यांना पण पालवणीला जायचंय. आता एक वेगळी जर्नी आहे. लास्ट टाइम पण आपण गेलेलो असं दापोलीला, पण तेव्हा कॅमेरा थोडा वेगळा होता. आता आपल्याकडे आहे 360+ GoPro. मागच्या वेळी आपला साधा कॅमेरा होता, आता आपण अपग्रेड करून हा रोड तुम्हाला दाखवतोय. तर लागेल आपल्याला मध्ये हरिहरेश्वर, म्हणजे तिकडे नाही जाणार अगोदरच. तर चला बघूया, प्लॅन झाला तर जाऊ हरिहरेश्वरला. आपले प्लॅन चेंज होत राहतात माहिती आहे. मस्त वाटतंय सकाळची बाईक राईड करताना. आणि हे काही दिवसापूर्वी मी व्लॉग मध्ये पण सांगितलं की अशा रोडवर मला राईड करायची आहे. आणि ते होते. रोड थोडे लहान आहेत, रुंदीकरणाचं काम चालू आहे रोडचं. सुसाट आता 14 किलोमीटरला थोडा लेफ्टला यूटर्न मारायचा आपल्याला. ए हळू हळू हळू. मित्रांनो हात गारटले माझे, वाफा येत आहेत हातातून, तोंडातून हातातून काय नाही, वाफा येत आहेत बोललो. हा ग्लोव्ह घातले, काल पूर्ण दिवस ग्लोव्ह नव्हते घातले.
हेल्मेटची काच पण करतो बंद, नाहीतर थंडीने होईन मी मंद, घरी जाऊन खावे लागतील मला कंद, माझ्या कॅमेराची बॅटरी संपून नाही झाला पाहिजे बंद। वाव काय कविता करतो मी, अशा कविता कधी ऐकल्यात का तुम्ही मित्रांनो, सांगा मला। आँखों से तूने ये क्या कह दिया, दिल में ये शोला भड़कने लगा। 8 किलोमीटर आहेत अजून आपल्याला यूटर्न मारायला, पण एक सांगायचं तुम्हाला की रस्त्याची हालत एकदम वाईट आहे। हे बघा, ओ लय वाईट आहे, लय वाईट आहे। हा कोणता घाट आहे तो तर माहीत नाही मला, पण रस्ता इज नॉट गुड टिल नाउ, बट आय एम एक्सपिरियन्स रायडर ऑफ दिस रोड। मागून प्रशांत आणि प्रणय पण येत आहेत हळूहळू। थोडं ऊन लागायला लागलं, जरा हाताला बरं वाटलं। ओके, रस्त्याची बुराई करायला गेलो, वाईट बोलायला गेलो रस्त्याबद्दल, आणि वा छान रोड भेटला, थँक यू रोड। मला वाटतं तो घाट एरिया असल्याने जरा रोड खराब होता, आता मस्त रोड आहे, रस्ते मस्त आहे, रोड मस्त आहे, म्हणून जास्त खेचायला नको। अति काही संकटात नाही येऊ नो, हॉर्न मारायचं आहे आपल्याला ब्लाइंड स्पॉट वर, आणि हळूहळू हळू माती आहे इथे, तर बिलकुल ब्रेक नाही मारायचंय, कच करून नाही तर कच करून घसराल तुम्ही। आणि इथे पुन्हा एकदा ब्लाइंड स्पॉट, हॉर्न मारला, एक छोटासा हेअरपिन बँड एवढाही नव्हता। वा मजा येते बाईक चालवायला, हा रोड असले तर असे, क्या बात क्या बात। मला वाटतं मागून येते तो, खूप छान खूप छान। मॅप मध्ये तर मला दिसतंय की पूर्ण जंगलच आहे, ना एक घर दिसते ना काही सिटी दिसते। वा वा क्या बात आहे, तर सरळ नाही आहे, इथून बँड आहे, हॉर्न मारा हॉर्न मारा। ओके ओके दॅट्स गुड। Nice. S. It's like नागमोडी वन, सर्प वळण सर्प, मजा येते गाडी चालवायला। आणि असं एक बघायला खूप छान वाटतंय, म्हणजे रस्त्याच्या डोक्यावर म्हणजे अबव ऑफ द रोड अशी झाडं पसरली गेलीत, आणि सूर्याची किरण त्याच्यामधून पास होत आहेत, खूप छान वाटतंय ते बघायला। आणि आपण इकडून कुठून तरी आलो, खूप छान खूप छान। अजून आयुष्यात काय पाहिजे आपल्याला, हा असा कोकणचा रोड सोबत आपल्या मित्र परिवार, आणि जे काही स्पीड ब्रेकर नाही आहे, त्याच्याला आता सुसाट बघा थोडं। वा क्या बात क्या बात, धमाल धमाल। गुरम पण बोलते जरा खोल मला। ओके गुरम, फुल धमाल आहे रे रोडा। एक नंबर एक नंबर, टन 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 आहे, वळण आहे, आणि आलोय आपण, सांगतो कोणत्या गावात आलोय, शिरवणे, विनंती बस थांबा। हे बघ शिरवणे येथील डबल सीटर, हिट लाईक आय लव शिरवणे। कपिल वस्तुनगर, आणि इथे काळेश्वरी देवी मंदिर खेरडी, तर बोला काळेश्वरी माते की जय। आणि बाबू इथे पुन्हा एकदा एक लग्न, लग्नाचा सीझन, लग्न म्हणतो मी तरी 4-5 लग्न अटेंड केली आहेत, आणि ऑलमोस्ट ते सगळे ब्लॉग लग्नावरच आहेत। आणि आपली गाडी चालली आहे चालली आहे चालली चाल 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 तान तान टन 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 हळूहळू। खूप काही काल मी एक्सपिरियन्स केलंय, कधी मी माझ्या घरातलं पण लग्न एवढं शेवटपर्यंत पाहिलं नव्हतं। ऍक्च्युली प्रथा प्रत्येकाकडे वेगळ्या वेगळ्या असतात, त्यानुसार आपल्याला सगळं बघायला मिळतं। आता काल रोहितच्या घरी सुद्धा पाहिलं की एंट्री करत काहीतरी, मी विसरलो तो शब्द सॉरी। ए बाबू बाबू काय 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 करतोय, वेड्या वेडाच आहे। 550 मीटर वर लेफ्ट, तर हा तेच म्हणजे की काहीतरी नवऱ्याची बहीण दारात बसते, आणि तांदूळ तिच्या तांदूळ तिच्या पायावर टाकलं जातं, आणि त्यानंतर नवरी एंट्री करते। पण तेव्हा पण काहीतरी म्हटलं जातं की माझी पोरगी देतेस का असं समथिंग समथिंग, तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल तर। ओके तर 99 ला लेफ्ट मारे, तर हे सगळं बघायला मिळलं आणि खूप छान वाटलं। लेझिम डान्स श्रीवर्धन सरळ मसळा लेफ्ट, आणि आपल्याला घ्यायचं यू टर्न।
कंटिन्यूइंग महाराष्ट्र स्टेट हायवे 99 फॉर 1.5 किलोमीटर्स. ओके, आपल्या कोकणातच आपल्याला एवढ्या परंपरा रूढी पाहायला मिळतील ना की काय सांगावं. जसं होळीचा प्रकार घेतला तरी प्रत्येकाकडे वेगवेगळे पारंपरिक नृत्य होतात, वेशभूषा होते, वेगवेगळ्या प्रकारे साजरी सुद्धा केली जाते. तर असंच काही असतं. कोकण इज कोकण. कोकणला आपण कोणासोबत कम्पेअर नाही करू शकत. तर मित्रांनो, पोहोचलोय आता आम्ही निगडी काढी, निगडी पूल, मुक्काम निगडी, पो सायगाव, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड. तर हा निगडी नदीवरचा पूल आहे. नदी ना माहीत, पण याला निगडी पूल म्हणतात. आपण जरा नदी बघूया. पाणी आहे थोडं नदीवर. काकू काकी कपडे धुत आहेत. आणि इथे आता आम्ही श्री सद्गुरु कृपा येथे वडापाव कांदा भाजी खायला बसलो. ती सगळी पोरं आणि ते आपली गुर्रम. आता मला असं वाटतं की पेट्रोल थोडं कमी आहे. मागे एक पेट्रोल पंप गेलं, बघूया आता. लोचा नाही झाला पाहिजे पेट्रोल पंपचा. सकाळची वेळ एकदम शांत शांत आहे सगळीकडे. आणि आपण नदीची दुसरी साईड बघूया. नेहमीप्रमाणे थोडा कचरा दिसतोय, थोडं पाणी आणि पोरं काय करतोय, पासे पकडतात वाटतं. आणि त्या वडाच्या झाडाला किती सारे वड आले. पानांच्या हिरव्या कलर पेक्षा वडाचा लाल आणि ऑरेंज कलर जास्त दिसतोय. ऋषी एक काम कर ना, ते पकड आणि असं झुल ना जरा. ऋषी असं नदीमध्ये उठी टाक ना ते पकड. काय म्हणतो प्रशांत, कसं वाटलं? काय म्हणतो, कशी वाटली राईड आतापर्यंत? आतापर्यंत तरी अजून नीट चाललंय. 20 किलोमीटर 20 किलोमीटर अजून पार केलंय. अजून आपल्याला त्या जेटी पर्यंत पोहोचायचं. जेटी किती किलोमीटर असेल काकी? इथून 8 किलोमीटर. जेटी आता टायमावर भेटली पाहिजे आपल्याला, नाही तर अजून उशीर होईल. असं तर खूप धमाल केले पोरांनी कालपासून वरातीमध्ये. हळदीला आम्ही नव्हतो, मी आणि ऋषी, पण वरातीत फुल धमाल गेलो. ऋषी ते परत करून दाखव ना ते काय बनाटी. माय सेलिब्रिटी आहे मी. आता आलो तेव्हा थोडा घाटातला रोड खराब होता. घाटातला रोड थोडा खराब होता आणि त्यानंतर सुसाट रोड लागला. एक नंबर छान वाटलं. खूप दिवसापासून इच्छा होती की असा प्रवास करायचा आणि करतोय. बस आता पेट्रोलने दुकानात दिला पाहिजे. तर आता कांदा भाजी या खायला, नाश्ता करतो आणि पुढच्या प्रवासात भेटूया. चल तर मित्रांनो, निघालो नाश्ता करून. तो रोड गेला तो जातो हरिहरेश्वर. आणि आता आम्ही घेतलाय बाग मांडला कोल मांडला रोड, जे अजून 7 किलोमीटर आहे. आता इथून घाट लागेल आपल्याला पुढे. सकाळ सकाळ मस्त वडापाव खाल्लेत, कांदा भाजी आणि गरम गरम चाय. पण ऍक्च्युली माझं असं वाटतं पोट खराब झालंय. मला थोडं प्रेशर सारखं वाटतंय. बघू आता. तर त्या डोंगराच्या पलीकडे जेट्टी आहे, तिकडेच जातोय. हे बघा, मॅप मध्ये पण दिसत असेल कसे वनावनाचे घाट रोड्स आहेत. तर जस्ट कोल मांडला क्रॉस केलंय आणि आता पोहोचू आपण बाग मांडला फेरी जेट्टी. आपल्या बाजूलाच आहे सावित्री नदी, किंवा सावित्री नदीच्या खाडीचा पोर्शन. आता खाडी म्हणजे तुम्हाला माहित असेल मित्रांनो की जिथे नदीचा भाग समुद्रास मिळतो त्याला खाडी असं संबोधिले जाते. तर हॉर्न मारूया. मला आता टेन्शन आलंय पेट्रोलचं, त्यामुळे गाडी आता बंदच केली मी आणि न्यूट्रलला टाकली आहे की पेट्रोल वेस्ट होऊ नये म्हणून. खूप छान रोड आहेत, खूप म्हणजे खूप छान आहेत. खूप डिफरन्स पण आहे मागच्या वेळी. हे बघा सावित्री नदी, मागच्या वेळी पूर्ण रोड खराब होते. ज्या रोड वरून तुम्ही पुन्हा एकदा येता, म्हणजे अगोदर पण गेलेले असता आणि पुन्हा नव्याने येता, तेव्हा कम्पॅरिझन हे सुरू होतं. पण बऱ्यापैकी काय खूपच छान रोड आहे. मागे पूर्ण खडबुडी रोड होते आणि हा उतार काय जबरदस्त आहे. एकदम डोंगराच्या पलीकडे आलो आम्ही आणि समोर खाडी. वा काय नजारा आहे. 450 मीटरला लेफ्ट मारायचंय आणि ए डॉगी बघा, हे इथे इथपर्यंत सगळं खाडीचं पाणी येतं. मला वाटतं भरती वगैरे येत असेल तेव्हा पाणी क्रॉस पण करत असेल कदाचित. आपल्या गुरमला झालं काय आहे, पेट्रोल तर आहे पण काय माहित असं काय दाखवत. तर पोहोचलो आहोत जेट्टी आणि गाडी कुठे लावायची आहे आणि काय कसं. हे इथूनच आहे ना नक्की?
हे काय बंद आहे की काय? नाही 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 उतर, बंद आहे की काय? हे काय यांची बोट पाण्यात गेली अर्धी? तर मित्रांनो पोहोचलो आम्ही बागमांडला फेरी बोट जेट्टी. अर्धा अर्धा एक एक तासाचा टाइम आहे जेट्टीचा. आता मला वाटतं 10:30 जेट्टी येतात दादाने सांगितलं. म्हणजे इथून 9:30 गेली तिकडे 10 पोहोचली त्या साईडला बाणकोट साईडला, आणि त्याच्यानंतर इकडे आता पुन्हा 10:30 लागेल. तर अजून तरी गर्दी नाही आहे, पर्यटक येत आहेत. आपण या रोडने असं आलो आणि खूप छान असे रोड बनवले कम्पेअर टू पहिल्यापेक्षा. तर मित्रांनो जेट्टीची प्राईस बघायला गेलं ना 58 रुपीज व्हेकल अँड ड्रायव्हर फॉर टू व्हीलर, आणि 7 रुपये टॅक्स म्हणजे 65 रुपीज. तर असे 130 झाले आमचे, आणि पर पर्सन म्हणजे पिलियनचे 18 रुपये आणि 2 रुपये टॅक्स म्हणजे 20 म्हणजे 40. तर 130 आणि 40 असे 170 रुपये 170 रुपीज झाले ट्रॅव्हल करायचे या जेट्टीपासून त्या जेट्टीपर्यंत. आणि आपल्याला समोर आता तिकडे बाणकोटचा किल्ला दिसेल, पण आपण बाणकोटला नाही जाणार आहोत. खूप असे पर्यटक स्थळे इथे फिरायला आहेत. जसं बाणकोटचा किल्ला झाला इथे या साईडला, पुढे आम्ही गेलो असतो आणखी तर आपल्याला हरिहरेश्वरला पण जाता आलं असतं मंदिरामध्ये, आणि तो पॉइंट आहे घडई टाईप तिकडे. तर नाही आता अगोदर दापोलीला जाऊन आता आराम करायचा. ते ऋषी आणि सगळे वाट बघतात, आता थोडे फोटो वगैरे काढतो आणि भेटूया जेट्टीमध्ये. तेथून गाडी काढायची पण कला आहे ना एक. तर मित्रांनो आपली 10 बस आली, 10:30 जेट्टी आली आहे. आता थोडं कमी वाटतंय पण मगाशी जास्त वाटत, पण बघूया. ते गाडीतले उतरून वरती बसतात, आपण वरती बसूया नको ना. बरोबर आहे, बरोबर आहे, येऊ दे. तर मित्रांनो पोहोचलो आता आम्ही बागमांडला फेरी बोट जेट्टी, आणि गाडी आता आतमध्ये लावली आम्ही. तर हे बघा इथे आपल्या गाड्या लावल्या. तर तुम्ही आता वरती जाल ना, जाताय का वरती? खूप भारी फील होत आहे, पण असं पाणी बघून ना थोडा चक्कर व्हायला येत. फोबिया तुम्हाला पाण्याचं वगैरे असं काय? पोहायला येतं तुम्हाला? अरे भारी, माझी लय डांग फाटते पाण्यात. पडलं तरी तुला आम्ही बाहेर आणू शकत नाही असं आम्ही बोलतो. कोण पहिलं भेटतं पाण्यात ना बाहेर काढायला. तर मित्रांनो खूप छान वाटते. काय मासे पकडून क्रिश सारखे मासे काढणार? क्रिश आणि रिश असं जरा थोडं मॅच जमतंय. अरे तिकडे पूल होतोय का? तो कधीपासून बनतोय? किती वर्ष आले बनतोय? काय म्हणतो? बोटीला मिरर नसतात ना? मिरर मिरर ब्रेक पण नसतात. हा मग थांबते कशी? खरं की काय खरं बॅनर कुठला ब्रेक मारते? मग स्लो कशी होते? रिवर्स. अच्छा असं आहे काय?
थांब ना 2 मिनिट यार, त्याला घट्ट पकडतो आणि असं बोलले हे सगळ्यांनी इकडे बघा, घट्ट पकडले हे बघा इथे बघा, ओके तर असं पकडतो, ओके तर